2024 लोकसभा निवडणुकीत भाजपने पहिला विजय नोंदवलाय. सुरत लोकसभेच्या जागेवर भाजपा उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. इतर अपक्ष उमेदवारांनीही आपापले अर्ज मागे घेतल्यानं आता सुरतचे भाजपचे उमेदवार हे बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे एकही अर्ज समोर न टिकल्यानं भाजप उमेदवारीकडे विजयी झाल्याचं समोर आलं. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपने अकाउंट उघडले, पहिला विजय सुरतमध्ये त्यांनी साजरा केलेला. भाजप उमेदवारांनी बिनविरोध त्यांना विजयी जाहीर करण्यात आलेले आहे. याचं कारण समोर एकही अर्ज टिकलेला नाही, एक अर्ज बाद झाला, उरलेल्या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज हे मागे घेतले. सुरतचे काँग्रेस उमेदवार होते निलेश कुंभानी, त्यामुळे कुंभानी आणि भाजपचे मुकेश दलाल यांच्यात लढत होईल असं वाटत होतं. मात्र कुंभानींनी जो अर्ज भरला तो अर्ज बाद झाला आणि त्याच्यामुळे भाजप उमेदवार बिनविरोध जिंकलेले आहेत. एकीकडे पहिला टप्पा पार पडलेला असतानाच भाजपने आपलं खातं उघडलेलं आहे सुरतमध्ये. काँग्रेसच्या निलेश कुंभानींचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.